फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधायुक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. 8वे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागनाथ मंदिरातील दर्शन व्यवस्था इतिहासात पहिल्यांदाच बंद राहणार आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली आहे. जगभरात कोरोनाचे थैमान सुरू असल्याने राष्ट्रीय आपत्ती केंद्र शासनाने घोषित केली आहे. कोरोना आजाराच्या नियंत्रणासाठी काटेकोरपणे उपाययोजना करण्यात येत असून ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या स्थितीत भाविकांची संख्या रोडावली असली तरी मंदिरात होणारी गर्दी रोखण्यासाठी 31 मार्च पर्यंत भाविकांना दर्शनाची व्यवस्था बंद करण्यात आली आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी या संदर्भात देवस्थान समितीला आदेश बजावले असून सल्लागार मंडळ आणि विश्वस्त मंडळाने देखील मंजुरी दिल्याने आता 31 मार्च पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान इतिहासात पहिल्यांदाच भाविकांसाठी मंदिर बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात पहाटे 5:30 होणारे स्नान, महापूजा, दुपारी 12 वाजता असणारा महानैवेद्य आरती, तसेच दुपारी 4 वाजता महादेवाला स्नान आणि रात्री 8 वाजता होणारी शेज आरती आदी धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी पुजारीच असतील असे आदेश नमूद करण्यात आले आहे. राज्यामध्ये कोरोनाचा जो वाढता प्रादुर्भाव आहे तो लक्षात घेता सार्वजनिक हित आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने औंढा नागनाथचं जे 8वं ज्योतिर्लिंग आहे हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिरामध्ये जे दैनंदिन नित्योपचार चालतात म्हणजे त्याच्यामध्ये आहे स्नान, पूजा, त्यानंतर इतर शेजारती, शयनारती, ह्या सगळे जे नित्य उपचार आहे ते चालू राहतील. फक्त मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी 31 मार्चपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत बंद राहील. उपाययोजनेच्या अनुषंगाने मंदिरामध्ये स्वच्छता ही आता मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. मंदिर हे दिवसातून 2 ते 3 वेळा स्वच्छता मंदिरामध्ये केल्या जात आहे. मंदिर कर्मचारी आणि पुजारी यांना मास्क वापरण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्व स्वच्छता ठेवण्याबाबत देखील सर्वांना या ठिकाणी सूचित केलेलं आहे. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News हिंगोली.